चला चला माजी सरपंच माजी सरपंच पाटील बसा बसा तिथं बसा पलीकडून बसा पलीकड हा असं बसा कसं काय मंडळी बर घ्या माझे सरपंच पाणी घ्या धन्यवाद धन्यवाद तर मंडळी बसा राजाराम बसा खाली बसा राम राम पटेल राम 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 मंडळी आज तातडीची आपण ग्रामसभा बोलवण्यात आज नियोजन केलेलं आहे. रात्री दौंडी पिटवली गावामध्ये सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. माजी सरपंचांना सुद्धा कल्पना दिलेली होती ह्या गोष्टीची, आपल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा कल्पना दिलेली होती. एक आपल्या देशासाठी एक महामारी कोरोना व्हायरस हा अतिघातक रोग प्रसार होतोय मोठ्या बसा पाटील बसा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार होतो. हा प्रसार कमी होण्यासाठी एक महत्वाची जनजागृती म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर महत्वाचं म्हणजे आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे, तरुण भारत आहे, पूर्ण जगाला लाजवेल असा आपला भारत आहे. आणि या भारतामध्ये असा कोरोना व्हायरस सारखा महामारी जर प्रवेश केली हे शक्य नाही. परंतु आज या समाजामध्ये जे काही होतंय ते प्रत्यक्ष आपण डोळ्याने पाहतोय. इटलीमध्ये पहा, चीनमध्ये पहा, सौदीमध्ये पहा, अनेक देश बाहेर देशाची उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतील. आता हे मोबाईलवरती म्हणा, टी व्हीवरती म्हणा, सर्वांना आता प्रत्येक खेड्याखेड्याने ह्या गोष्टी सर्वांना माहीत होतात. परंतु आपलं सुद्धा कर्तव्य आहे, आपली सुद्धा मुलं पुणे मुंबई या ठिकाणी कमवून खाण्यासाठी गेलेले आहेत. आले तरी त्यांना सन्मान द्या, विरोध करू नका त्यांचा. सन्मानाने त्यांना जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक ठिकाणी आज आपला मुलगा घर सोडतो म्हणजे आपल्या काहीतरी संसाराला हातभार होईल म्हणून हा आपला मुलगा घर सोडतो. आणि त्याला जर आपण वाळी टाकलं तो पुण्याला गेलास, तो मुंबईला गेलास, म्हणून आपण जर ह्या गावाने जर विरोध केला, त्याची टिंगल मस्करी जर केली, तुमच्या गावचा सत्ता जरी उभारला तर पहिलं पुण्यासाठी जातो, पुण्याची वर्गणी जास्त फाडतो. एखादी गावामध्ये कार्यक्रम साजरा करायचा असेल तर मुंबईला जातो, पुण्याला जातो. ह्या बाहेर गेलेल्या विद्या मुलाकडून आपण वर्गणी जास्त प्रमाणामध्ये घेतो, कारण त्यांची कमाई जास्त आहे म्हणून आपण त्यांच्याकडून वर्गणीचा प्रमाण जास्त वाढवतो. मग आपल्या गावामध्ये आल्यानंतर त्यांचा अपमान का करायचा? त्यांचा अवमान करू नका. आपलं कर्तव्य आहे की त्याची तपासणी व्यवस्थित करून घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या. गावामध्ये पोलीस शिपाई येतात. देशामध्ये अनेक प्रकारे आता पहा, शहरामध्ये शहराच्या शहर बाहेर देशामधले उद्ध्वस्त झालेले आहेत. पण ती वेळ मोदी साहेब या पद्धतीने येऊ देत नाहीत, कारण देशाचा पंतप्रधान असून सुद्धा हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती करतो. ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. म्हणायचा उद्देश एवढाच आहे, फक्त आपण सगळ्यांनी एक रहा, संघटित रहा, कटिबंध रहा. आणि आपल्या देशाचं हित, आपल्या राज्याचं हित, आपल्या घराचं हित, आपल्या गावाचं हित कसं जोपासता येतंय तेवढं त्या पद्धतीने आपण आटोकाट प्रयत्न करा. कारण आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी हा राजा आहे, दाता आहे. ह्या देशाचा पूर्ण दाता जर म्हणला, आज कंपनीला कुलूप लागलेले आहेत, लॉक लागलेले आहेत,
उत्पन्न आहे का? पण माझा शेतकरी राजा दिवसभर कष्ट करतो शेतामध्ये, आहार जेवण दूध वगैरे सगळं शहरामध्ये पुरवठा करणारा माझा शेतकरी राजा आहे. तुम्ही सुखी असाल तर देश सुखी आहे. महात्मा गांधी म्हणायचे, शहरी भारतापेक्षा ग्रामीण भारताकडे लक्ष द्या. म्हणून आपला देश सुद्धा आता हळूहळू का होईना पण आपला ग्रामीण भारत सुधारतोय. आणि ह्या सुधारण्यावरती आपण पाणी फिरू नका. सगळ्यांनी एक संघटित राहा, एक जीवानी राहा, कुणाला वाईट बोलू नका, घर सोडू नका, घराच्या बाहेर पडू नका. कामापुरता असेल तेवढ्यापुरतं तुम्ही बाहेर जा. अत्यावश्यक सेवा दूध आहे, दूध तर आपल्याला आणण्याची आवश्यकता नाही. आपण शेतकऱ्याचे लेकर, आपल्या घरी दूध आहे. इमर्जन्सी काही असेल, मेडिकलचं असेल, तसं रिक्वेस्ट करा. पोलीस शिपायांना सुद्धा वेडं वाकडं बोलू नका, त्यांच्याशी वाद घालू नका, त्यांचा त्यांना संपर्क करा, त्यांच्याशी हितगुज करा, चांगल्या पद्धतीनं बोला, त्यांच्या समस्या जाणून घ्या. एखादी भिकारी रस्त्यामध्ये बसला असेल त्याला एखादी भाकर द्या तुमच्या हातून, कारण आज शासन सुद्धा भरपूर खर्च करतंय गोरगरिबावरती. रस्त्यावरती भीक मागणाऱ्यासाठी आज शासन जीव घालण्याची सुद्धा व्यवस्था करतंय. त्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं, एका व्यक्तीने एका माणसाला जरी तुम्ही भाकर दिली तर या देशामध्ये उपाशी कुणी राहणार नाही असं मला वाटतंय. बरोबर आहे का पाटील? हा बरोबर आहे. तर आज तुम्ही या ठिकाणी सगळे उपस्थित झालात त्याबद्दल मी सरपंचच्या नात्याने तुमचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीनं वागावं अशी मी अपेक्षा करतो, कारण हे मोठी महामारी आहे. सर्वांनी संघटित राहा, एकमेका सहाय्य करू, आवघे धरू सुपंत, हे सहकार्याची भावना प्रत्येकाने ठेवा. शहरामध्ये जर आलात, जर चांगला पेटला असेल तर आपल्याला ग्रामीण भागातून सुद्धा त्यांच्या मदतीसाठी जावं लागेल. हे एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. पाटील दोन शब्द बोला. बर, तुमची काही समस्या काय बोलायचे का? समस्या आहे का? काही नाही. ठीक आहे.